नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं स्वागत आहे। सुपरफूड तसे खूप आहेत, त्यातीलच हा एक ज्याचे आपण लाडू बनवणार आहोत। हे फायबर रिच आहे आणि प्रोटीन रिच आहे। हे मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सनी भरपूर आहे। ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे, पण ते आपले शरीर तयार करत नाही, म्हणून आपल्याला ते बाहेरून अन्नाद्वारे घ्यावं लागतं। तर फिश, अक्रोड, चिया सीड्स आणि जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स याद्वारे ओमेगा 3 घेऊ शकतो आपण। तर यात आपला सुपरफूड आहे जवस। तर याचे फायदे मी व्हिडिओमध्ये नंतर सांगणारच आहे, पण अगोदर आपण लाडूची रेसिपी पाहू। हिवाळ्यात आपण डिंक आणि मेथीचे लाडू बनवतोच, तसे जवस, मेथी आणि डिंकाचे लाडू आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: 1 कप जवस, 1 कप सुक्या खोबऱ्याची पावडर, 1 कप खारीक, त्यातील बिया मी काढून घेतलेल्या आहेत, 1.5 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप मेथी दाना, 1/2 कप डिंक, 1/2 कप बदाम, 1/2 कप काजू, 10 ते 12 इलायची, 10 ते 12 काळी मिरी, 2 जायफळ, 2 ते 2.5 इंचाची 1 दालचिनी, 2 टेबलस्पून सुंठ पावडर आणि 1/2 कप तूप, 3 वाटी गूळ आणि 2 कप दूध। तर अगोदर आपण ह्या मेथी दाण्याची पावडर मिक्सरमधून करून घेऊ, एकदम बारीक करून घ्यायची। मेथीदाना पावडर मिक्सरमधून काढून तयार आहे, तर आता हे दुधात मिक्स करून घेऊ। हे मिक्सचर व्यवस्थित हलवून घेऊन हे आपण 3 ते 4 तास भिजत ठेवणार आहोत। रात्रभर जरी भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही। मेथीदाना पावडर भिजतीये तोपर्यंत आपण दुसरे इन्ग्रेडियंट तयार करून घेऊ। ही खारीक जी आहे ती आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत 1 ते 2 मिनिट, आणि मिक्सरमधून बारीक पावडर करून घेणार आहोत। आता आपण जवस भाजून घेणार आहोत। तर हे जवस आपण 5 ते 7 मिनिट मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत, सतत हलवत राहायचं। जवस हे दररोजच्या जेवणात घेणं का गरजेचं आहे ते मी सांगते, कारण यात फायबर जास्ती प्रमाणात आणि कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात। हे ग्लुटेन फ्री असतं। जवस वेट लॉसमध्ये हेल्प करतं। हे स्किन आणि हेअर हेल्दी ठेवायला मदत करतं। यात खूप जास्ती प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात। हे कोलेस्ट्रॉल कमी करतं। जवस कॅन्सरशी फाईट करतं आणि मेनोपॉजमध्ये मदत करतं। जवस भाजत आहे तोपर्यंत आपण मिक्सरमधून बदाम आणि काजूची पावडर करून घेऊ। इथे काजू पावडर तयार आहे, बदाम पण मिक्सरमधून काढून घेतलेत, थोडेसे कोर्स पावडर आहे, एकदम पावडर नाही आहे। आता आपले जवस जवळपास भाजत आलेलं आहे। जवस भाजत आलं की त्यातून चटचट असा आवाज येतो आणि त्यातून एक सुगंध पसरतो। आता हे भाजून झालेलं आहे, तर आता आपण डिंक तळून घेऊ। त्यासाठी अगोदर इथे 1/2 कप तूप मी टाकत आहे। तूप व्यवस्थित तापवून घ्यायचं, एक डिंकाचा खडा टाकून बघायचा, जर तो व्यवस्थित तळत असेल तर तूप चांगलं तापलेलं आहे, नाहीतर थोड्या वेळाने थोडं तूप तापू देऊन त्यात डिंक टाकायचा। आता तूप चांगलं तापल्यानंतर गॅसचा फ्लेम एकदम कमी करून त्यात डिंक तळून घ्यायचा, म्हणजे डिंक व्यवस्थित आतून तळला जाईल आणि कच्चा राहणार नाही। जर डिंक कच्चा राहिला तर तो खाताना दाताला चिकटतो। आपल्याला डिंक एकदम सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे। इथे आपला डिंक जवळपास तळून झालेला आहे। तर अशाच प्रकारे आपण सर्व डिंक तळून घेऊ। हे पहा, आपला सर्व डिंक तळून झालेला आहे। डिंक जर 2 बोटामध्ये धरून प्रेस केला आणि तो पूर्णपणे प्रेस होत असेल, त्याची पावडर होत असेल,
तर तो व्यवस्थित तळा गेलेला आहे. आता 4 तासानंतर आपला मेथीदाणा पूर्णपणे भिजला आहे, तर आपण डिंक तळून उरलेल्या तुपात आणि दुसरा 1/2 कप तूप घालून आपण भाजून घेणार आहोत. इथे गॅस मीडियम फ्लेमवर आहे. आता हे सतत हलवत आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. जसजसं भाजत जाऊ तसतसं ह्या मेथीदाण्याची पावडर वेगवेगळी होत जाईल. आपण हे डिंक तळलेल्या तुपात भाजत असल्यामुळे हे ब्राऊन कलरचं दिसते, पण हे खाली बिलकुल चिकटत नाही आहे. तर सतत हलवत राहिल्यानंतर खाली चिकटणार नाही. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे आणि तरी पण तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही आहे, तर तुम्ही पुढे जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंटद्वारे पण कळवा. कंटिन्यू 10 मिनिट हलवल्यानंतर आपली मेथी पावडर अशी झालेली आहे. तर आपल्याला अजून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अजून 10 मिनिटानंतर आपली मेथी बरीच भाजली गेली आहे आणि सुटी सुटी पण दिसत आहे. आपली मेथी पावडर आता जवळपास भाजत आलेली आहे, तर ही भाजून घ्यायला मला जवळपास 20 ते 22 मिनिट लागलेले आहेत. याचा कलर पण चेंज झालेला आहे. ही पहा, पूर्णपणे भाजून झाल्यानंतर मेथीतून तूप बाहेर येत आहे. आता उरलेल्या तुपामध्ये आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. हे एकदम तांबूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. इथे मी फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे. तर सतत हलवत आपण याला भाजून घेणार आहोत. आता जवळपास 20 मिनिटानंतर हे पीठ भाजून झालेलं आहे. याचा भाजलेला एक खमंग सुगंध पसरलेला आहे. हे एका प्लेटमध्ये काढून ठेवून आपण याच कढईत सुकं खोबऱ्याची पावडर जी आहे ती भाजून घेणार आहोत. फ्लेम मीडियमच ठेवून आपण ही पावडर सतत हलवत एकदम खरपूस भाजून घेणार आहोत. जवळपास 2 ते 3 मिनिटानंतर आपली ही पावडर भाजून तयार आहे. तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच कढईत आपण गुळाचा पाक बनवायला घेऊ. अगोदर गूळ टाकून त्यात इथे मी 1/2 कप पाणी टाकलेलं आहे. तर हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा. हा पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण दुसरं साहित्य तयार करू. त्यासाठी अगोदर आपण इथे डिंक पोटॅटो मॅशरनी मॅश करून घेऊ. जर तुम्हाला मिक्सरमधून काढून घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता, पण थोडीशी डिंक दाताखाली आलेली चांगली लागते म्हणून मॅशरनीच मॅश करून घेत आहे. ही पहा, आपली डिंक मॅशरनी मॅश करून तयार आहे. आपला गूळ पण पूर्णपणे विरघळलेला आहे, तर आपण गाळणीने गाळून घेऊ. त्यामुळे गुळामध्ये असलेल्या इम्प्युरिटीज म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर तो गाळणीच्या वर राहील. हे पहा, तर आता वितळलेला गूळ आपण परत कढईत ओतून कढईत पाक करायला ठेवू. आता 2 मिनिटानंतर आपण एक वाटी घेऊन त्यात पाक टाकून तो तयार झाला आहे की नाही ते पाहू. पाक जवळजवळ येत नाही आहे म्हणजे त्याची गोळी तयार होत नाही आहे, तर हा रेडी नाही. तर आपण अजून याला 1 ते 2 मिनिट शिजवून घेणार आहोत. तर आता हा पाक जवळपास तयार आहे. तर आता आपण हे चेक करून घेऊ, गॅसची फ्लेम ऑफ करू. हे पहा, आता ह्याची गोळी बनत आहे म्हणजे गूळ जवळजवळ येत आहे. आपला पाक आता रेडी आहे. तर आता 5 मिनिटासाठी आपण पाक थंड होण्यासाठी ठेवू आणि तोपर्यंत सर्व मसाले वाटून घेऊ. अगोदर मी खलबत्त्यात थोडं थोडं करून मसाले वाटणार आहे. थोडे बारीक झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधून वाटून घेणार आहोत.
सर्व मसाले मी अगोदर खलबत्त्यात कुटून मग नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी मिक्सरमध्ये वाटलेलं दाखवलेलं नाही. तर आता सगळे इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र करून घेऊ. अगोदर मेथी दाण्यामध्ये डिंक टाकून घेऊ. त्यानंतर जवस, ही जवस पावडर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर खोबऱ्याचं पावडर, त्यानंतर खारीक पावडर ही पण मिक्सरमधून काढून घेतली आहे. हे वाटलेले मसाले, त्यानंतर काजू आणि बदामाची करून घेतलेली पूड, नंतर भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ. आता हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जर काही मध्ये गाठी उरले असतील तर ते आपण फोडून आपण मिक्स करून घेणार आहोत. हे इथे आपलं पूर्ण मिक्सचर मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण यात गुळाचा पाक ओतू. आणि हे मिक्सचर एका स्पूनच्या साह्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपण चेक करून पाहणार आहोत की याचे लाडू येतील की नाही. हे पहा, इथे मिक्स करून झाल्यानंतर माझं मिक्सचर थोडंसं ओलंच दिसत आहे. तर आपण याला 1 ते 1.5 तास रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. मी हे मिक्सचर मोठ्या परातीत पसरून ठेवलेलं आहे त्यामुळे लाडू लवकर बनवता येतील. हे पहा, 1.5 तासानंतर आपलं लाडूचं मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे आणि लाडू वळण्यासाठी तयार आहे. तर आता आपण याचे लाडू वळून घेऊ. जर तुम्हाला एका हाताने लाडू वळता येत असतील तर एका हाताने वळा, किंवा जर 2 हाताचा यूज करून तुम्ही लाडू वळणार असाल तर अगोदर एका हाताने थोडंसं मिश्रण गोल करून घेऊन ते 2 हातांच्या तळव्यामध्ये पेड्याला आपण जसं गोल गोल फिरवतो तसं फिरवत फिरवत त्याचे लाडू वळवून घ्या, म्हणजे ते एकदम गोल बनतील. हे पहा, आपला लाडू बनवून इथे तयार आहे. हे लाडू आपल्या शरीरासाठी गरम असतात म्हणून याला छोट्या साईजमध्येच बनवायचे. थंडीच्या दिवसात हा लाडू दररोज एक खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारक क्षमता वाढते. बाळंतीण बाईसाठी पण हे लाडू खूप पौष्टिक असतात. ब्रेस्ट मिल्क वाढवण्यात पण याचा खूप फायदा होतो आणि बोन स्ट्रॉंग बनवण्यासाठी पण याची मदत होते. मी स्वतः हे लाडू माझ्या डिलिव्हरीनंतर 4 महिने खाल्लेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत. इथे माझे सर्व लाडू वळून तयार आहेत. हे लाडू हवाबंद डब्यात बंद करून ठेवल्यानंतर रूम टेम्परेचरवर 1 ते 2 महिने व्यवस्थित टिकतात. हे लाडू नक्की करून पहा, हे बिलकुल कडू लागत नाहीत. ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत.